आपणाला चांगला आहे हात चांगला आहे पाणी कावलं आहे टाकलं दोन दिवस पाणी आता लग्नाच्या शेतून ये भरपूर गांडूळ असेल पण गाळून टाका त्या मडक्यात थोडस खत टाकायचं टोटल तयार झाला म्हणजे मोकळा झाला ना पट्टी सारखा बसलं पडिया सर एवढ्या हा नुसते वाड्यासाठी ठेवलेले आहेत सर एवढे हा नुसते वाड्यासाठी ठेवलेले आहेत रोप तयार करण्यासाठी काम नर्सरीसाठी विकते ना बरोबर वांग्याचा रोप टमाटरचा विकतात नाही तर दोन तीन लोक आहेत पण अर्धा एकर नाही आहे 10-15 आहे पाच टन आतमध्ये गेले ते गर्मीने खाली नाही त्याच्यात जे पोते असते ना वर येऊन पोते होते म्हणून वर होत येऊन आमच्या प्रगतीशील गटांनी PSW च्या माध्यमातून फिरता निधी याच्यातून आम्ही 4 बेड तयार केले आहेत गांडूळ खताचे त्या गांडूळ खतांना आम्हाला पुरेसा फायदा पण झाला आहे आणि याच्यापूर्वी आम्ही कोणताही रोजगार आम्ही शेतीच्या व्यतिरिक्त कोणताही रोजगार नव्हता आमच्याकडे आता आमच्याकडे हा गांडूळ खताचा एक व्यवसायच झाला आहे आणि त्याच्यामुळे आमच्या गटाला फायदा पण झाला आहे आणि आम्ही 10 रुपये किलोप्रमाणे गांडूळ खताची विक्री करणार आहोत आणि गावामध्ये माग पण वाढली आहे गांडूळ खतामुळे गांडूळ खताची आणि आमचा फायदा पण झाला आहे पूर्वी आम्हाला रोजगाराचे काही असे विशेष काही साधन नव्हते जे आम्ही थोडंफार भाजीपाल्याची शेती करायचे आता या गांडूळ खताच्या माध्यमातून आम्हाला एक चांगला रोजगाराचा स्रोत मिळेल ज्यातून आम्हाला
आमची आर्थिक जी परिस्थिती आहे ती बळकट होण्याची शक्यता आम्हाला दिसते आहे। या गांडूळ खताला एक चांगली मागणी शेतकऱ्यांकडून मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि आम्ही याच्यावर चांगली एक मेहनत घेऊन याचा आम्ही लोकांना आमच्या स्वतःला स्वतःच्या शेतीसाठी करून लोकांना सुद्धा याचा विक्री माध्यमातून पुरवठा करू। डोंगरगाव येथे एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत NRM लॅब आणि या लॅबमध्ये फिरता निधी ची योजना राबविण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण जवळजवळ 13 गटांना आपण लाभ दिलेला आहे। 13 गटामध्ये या 6 गटांना आपण फिरता निधी त्या फिरता निधीमध्ये 25,000 प्रति गटाला दिलेले आहे। त्या गटालामध्ये 6 गटामध्ये गांडूळ युनिट तयार केलेले आहे। यांना संकल्पना आधी दिली आपण की बा येणाऱ्या काळात रासायनिक खताचा वापर आपल्याला 10% कमी करायचा आणि रासायनिक खताचे भाव हे गगनाला भिडल्यामुळे आणि रासायनिक खतामुळे जमिनीचा पोत खराब झाल्यामुळे आपल्याला भविष्य काळात गांडूळ खताचा खूप मोठा वापर करण्यात येणार आहे आणि त्याच्यापासून आपल्या जमिनीचं जो कार्बन वाढवण्याचा काम करायचं आहे त्यामुळे आपल्याला आपल्या आर्थिक स्रोतातही सुद्धा फायदा होणार आहे आणि रासायनिक खतामुळे पैशाची बचत होणार आहे। जैविक खतं वापरल्यामुळे जमिनीचा पोत दुरुस्त होऊन आपल्या पिकाची कायिक वाढ आणि उत्पन्नात मोठ्या प्रमाणात आपल्याला बदल होणार आहे आणि ही काळाची गरज आहे। आणि या ठिकाणी ह्या 13 गटांना आमच्या मीटिंग घेऊन तयार केला आहे। त्यामध्ये 6 गट उत्स्फूर्तपणे पुढे आले आणि त्यांनी गांडूळ खतं तयार करण्याचा मानस दर्शवला आणि त्यांना आमचे कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक यांनी मदत केली आणि या मदतीतूनच हे 6 डेपो इथं उभे राहिलेले आहे आणि आज रोजी पहिलं उत्पादन यांचं निघत आहे आणि प्रत्येक युनिट म्हणजे टाक्यामधून जवळजवळ 5 क्विंटल गांडूळ खत निघणार आहे आणि ते स्वतःच्या शेतात प्रथमतः वापरणार आहे। उर्वरित गांडूळ खत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि ती विक्रीसाठी आम्ही आमच्या माध्यमातून काही दुकानामध्ये कृषी केंद्रामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करणार आहोत आणि भाजीपाल्याच्या शेतकऱ्यांनासुद्धा आम्ही आवाहन करणार आहोत की गांडूळ खताचा वापर तुम्ही वाढवा आणि इथून विक्री त्याची होणार आहे। तेव्हा याच्यामध्ये प्रत्येक गटाला जवळपास प्रति 2 महिन्याने 10,000 उत्पन्न निश्चित होणार आहे। वार्षिक जवळपास 60,000 उत्पन्न मिळणार आहे। या फिरता निधी याच्यातून यांना रोजगार पण प्राप्त झाला। यापूर्वी या गटाचे लोक या ठिकाणी दुसरं काम नव्हतं, शेतीवाडी शेतीवर मजूर म्हणून काम करायचे गट आणि त्याच्यातून येणार कसीबशी त्यांची आर्थिक परिस्थिती सुरू होती आणि तशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धानाचं उत्पन्न होत असल्यामुळं उन्हाळ्यामध्ये येतं कुठल्याही प्रकारच्या रोजा उपलब्ध नाही आहे आणि या पिरियडमध्ये हे या गांडूळ खताच्या व्यवसायामधून यांना उन्हाळ्यातसुद्धा एक व्यवसाय रोजगार प्राप्त झालेला आहे। या रोजगारामधून त्यांना मोठ्या प्रमाणात म्हणजे अपेक्षित असं आर्थिक लाभ होणार आहे।